दरम्यान याच संदर्भात एक महत्त्वाची बातमी. मंत्रिमंडळ बैठक संपली आणि स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्या प्रकरणावरून या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. एमपीएससी परीक्षा संदर्भात राज्य सरकार एक समिती गठीत करणार आहे. ही समिती एमपीएससी परीक्षेसंदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग आली आहे, मात्र समिती नेमणं आहे त्यासाठी आधी आणि ही समिती अभ्यास करून सरकारला अहवाल देणार आहे. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर अखेर सरकारला जाग आलेली आहे. एमपीएससी संदर्भात सरकार एक समिती स्थापन करणार आहे. ही समिती अभ्यास करून सरकारला अहवाल देणार आहे. काळीच पिवळून टाकणारी स्वप्नीलच्या आईची प्रतिक्रिया आपण बघितली. बहीण आणि वडिलांची ही काय वेगळी अवस्था नाहीये. आदल्या रात्री पूर्ण मनमोकळेपणाने तो बोलला होता की पूजा तुझं लग्न असं करू, आपण असं राहू तसं राहू. वाटलं नव्हतं असं काय करेल. असत असत मला सोडायला आला होता तो. मला एवढं पण म्हटलं होतं पूजा 4 वाजता तुला न्यायला येतो, मी नाही आला सोडून गेला. मी माझ्या आई बापाला एकटीच आहे आता. मी नाही, माझा जीव गमवू शकत नाही. एमपीएससी पाई कुणावर गुन्हा दाखल करून माझा भाऊ परत येणार आहे का? यांना आज चर्चेचा विषय भेटल, उद्या परत कोण स्वप्नील लोणकर कोणाला काय माहिती आहे का सर? त्याच्या जीवावरती म्हणलं तर पप्पा मी तुम्हाला पुढच्या वर्षापासून मी तुम्हाला मदत फेडायला कर्ज फेडायला मी खूप मदत करीन, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही कर्ज काढा घर बांधा. मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे घर बांधलं. आता कोण मदत करणार आहे आम्हाला? 1 रुपयाचा हप्ता भरायला आतापर्यंत नव्हतीच नव्हती. याच्यापुढेही काय होणार आहे? आम्हाला सुद्धा खूप मी टेन्शनमध्ये आहोत. आम्हालाच कळत नाही मी काय केलं पाहिजे. आमची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची आहे. दुकानचं भाडं मी 4 महिन्याचं दुकानचं भाडं दिलेलं नाही. बँकेचे हप्ते, पसंतीचे हप्ते मी भरू शकत नाही. फायनान्सचे हप्ते भरू शकत नाही. तर तरी विद्यार्थ्यांसाठी असं होऊ नये, इतर विद्यार्थ्यांचं त्यात भलं व्हावं याच्यासाठी सरकारने नक्की थोडं लक्ष घालावं आणि इतर विद्यार्थ्यांसाठी पुढचं पाऊल काहीतरी निर्णय घ्यावा, योग्य तो निर्णय घ्यावा.